नवनिर्माण सेनेचा yes, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा yes, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा yes, या सरकारचं करायचं काय खाली मुंडका वळली पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडका वळली पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडका वळली पाय आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही हे एक प्रतिकात्मक आंदोलन घेत आहोत. गेली एक वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे. नियम असा आहे की अगोदर जेव्हा तुम्ही रस्त्याचं चौपदरीकरण दुपदरीकरण करता त्यावेळेस जनतेसाठी एक पक्का रोड बाजूनं बांधून दिला पाहिजे, तयार करून दिला पाहिजे. परंतु इथं नियंत्रण असणारे अभियंता किंवा गुत्तेदार यांनी अशा प्रकारचं कुठलंच काम केलं नाही. एक वर्षापासून बालक, महिला, वृद्ध आणि वाहनावरून जाणाऱ्या सर्वांना रोड दुरुस्तीच्या किंवा रोड चौपदरीकरणाच्या नावाखाली यांनी फक्त धूळ, चिखल आणि अपघात दिलेले आहेत. मला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की एवढा अंदाधुंद कारभार जर पालकमंत्र्यांच्या तालुक्यामध्ये घडत असेल तर ज्या ठिकाणी कुणाला मंत्री नाहीत त्या ठिकाणी काय घडत असेल विचार करा. किती दुर्दैवाची बाब आहे की आजही आमच्या प्रवाशांना एक वर्षापासून धूळ, चिखल आणि अपघाताला तोंड द्यावं लागतंय. हे जे अपघात दररोज होत आहेत, कार्यकर्ते, जनता आमच्याकडे येत आहे, मोटरसायकलहून पत्नी पडली, मोटरसायकलहून माझा मुलगा पडला, मी स्वतः मोटरसायकलहून पडलो, आणि त्यांना कायम रुग्णालयात जावं लागतं. हातपाय मोडलेले आहेत, कमरा मोडलेल्या आहेत, जायला दुसरा रस्ता नाही, पूर्णतः रोड उखडून टाकलेला आहे, त्याच रोडवर काम चालू आहे, त्याच रोडवरून जायचं. पावसाळ्यात अनेक दिवस रोडसुद्धा बंद राहिला की दुर्दैवी बाब आमच्या जनतेला भोगावं लागते. त्यामुळं आम्ही हे हाताला डोक्याला पट्ट्या बांधून या सरकारला जाग येण्यासाठी इथं उभं आहोत की आता काय तुम्ही आमचा जीव घेणार, आम्हाला स्मशानात पाठवण्याची वाट बघणार आणि त्यानंतर तुम्ही हे विकास काम पूर्ण करणार का? विकास काम हे जनतेसाठी आहे, जनतेला धूळ चारण्यासाठी नाही. विकास काम हे जनतेसाठी आहे, जनतेला चिखलात पाडण्यासाठी नाही. विकास काम हे जनतेसाठी आहे, अपघातासाठी नाही. आणि या माध्यमातून आता तरी या रोडचं काम लवकर करावं जर त्यांना खरंच जनतेकडे परत यायचं असेल तर. जय महाराष्ट्र.